विचित्र पद्धतीनं डबे घसरण्याची महिन्याभरातली ही दुसरी घटना. कोकण रेल्वेच्या मार्गावर झालेल्या या अपघाताच्या माध्यमातून अनेक प्रश्न उपस्थित झालेत. हा अपघात नेमका कशामुळे झालाय हे देखील स्पष्ट झालेलं नाही. गृहमंत्री आर आर पाटील यांनी पूर्ण चौकशी झाल्यानंतरच कारण सांगू असं म्हटलंय, मात्र घातपाताची शक्यता सुद्धा फेटाळलेली नाही. वेळ सकाळी 9:30 कोकण रेल्वेच्या नागोठणे स्टेशन सोडून दिवा सावंतवाडी पॅसेंजर नुकतीच निघाली होती आणि निडी गावाजवळ अघटित घडलं. 20 डब्यांच्या पॅसेंजरचं इंजिन आणि 4 डबे घसरले. सुट्टीला निघालेले शेकडो चाकरमानी मृत्यूच्या दाढेत जाऊन अडकले. डर गए और कैसे से कोशिश करके वहां से निकल गए, लेकिन आगे के डब्बे बोले, लेकिन दोनों आगे के डब्बे जो है वो पूरी तरह से दब चुके हैं और हमारे पिछले वाला डब्बा भी हमारे डब्बे के ऊपर चढ़ चुका था. बरेच लोकन लागले, खूप लोकन मदतीला कोण पोचले तिथे लगेच? कोण नाही, कोण पोचले नाही. तुम्हा लोकांना आणले कोणी? मग आम्ही स्वतः. अपघातानंतरचे घसरलेले डबे आणि रेल्वे मार्गाची परिस्थिती पाहिली तरी अपघाताची भीषणता सहज लक्षात येते. गृहमंत्री आर आर पाटील, रायगडचे पालकमंत्री सुनील तटकरे, नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांनीही घटनास्थळी भेट दिली, पण अपघाताची जागा अत्यंत दुर्गम असल्यानं मदत कार्यात मोठे अडथळे निर्माण झाले. अद्याप माहिती मिळालेली नाही, पण हा मेकॅनिकल फॉल्ट आहे. त्या फिशप्लेट तुटलेली आहे. तपासानंतर या गोष्टीचा उलगडा होऊ शकेल, पण आज आता लगेच बोलणं ठीक नाही. या गोष्टीचा पूर्णपणे तपास आपले पोलीस आणि रेल्वेचे एक्सपर्ट्स करतील. प्रवासी सुखरूप आहेत, त्यांना सुद्धा सुखरूप ठिकाणी म्हणजे कदाचित व्हायला असेल, कुणाला असेल, तिथे पाठवणं. एसटीचे काही बसेस मी स्वतः मागवलेले आहेत, काही ट्रेन आलेल्या आहेत, त्याच्यातून सुद्धा त्या त्या ठिकाणी प्रवासी कसे जातील याचा आम्ही प्रयत्न करतो. जेवढं शक्य आहे तेवढं या ठिकाणी आता मदत कार्य सुरू ठेवू. कोकण रेल्वेवर अगदी महिन्याभरापूर्वी उक्षीजवळ मालगाडीचे 5 डबे घसरले. विलेवाडी बोगद्यात झालेल्या अपघाताची दाहकता कमी झाली याचं कारण ती मालगाडी होती. त्यावेळी रेल्वे ट्रॅकच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभं करण्यात आलं होतं. आज नागोठण्याजवळ झालेल्या अपघाताने कोकण रेल्वे रुळांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. विनायक पाटीलसह ऋत्विक भालेकर, एबीपी माझा, नागोठणे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार जरी भाषणांमध्ये नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आगपाखड करत असले तरी सुद्धा केंद्रात मात्र